दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने दावा केलाय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वसतिगृहामधील विद्यार्थ्यांवर हल्ला घडवला असून या हल्ल्यात जेएनयूएसचे अध्यक्ष आयसी घोष हिला देखील मारहाण झाल्याचे समोर येत आहे. माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने गुंडांनी हल्ला केला. माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. मी बोलण्याच्या देखील स्थितीत नाही असे जेएनयूएसयूचे अध्यक्ष आयसी घोष म्हणाली आहे. जेएनयूएसने दावा केला आहे की साबरमती आणि अन्य वसतिगृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केली. याचबरोबर त्यांच्याकडून दगडफेक आणि तोडफोड देखील करण्यात आली आहे. मात्र ज्यांनी तोडफोड केली त्यांचे चेहरे झाकलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि जेएनयूचे शिक्षक शुल्क वाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत असताना ही हाणामारीची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. जेएनयू मधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबवावी आणि शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील तर देशाचा विकास कसा होईल असं म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या घटनेबद्दल ट्विट केलंय. त्याचबरोबर अनेक राजकीय मंडळी तसेच अभिनेत्यांकडून देखील या घटनेचा निषेध केला जातोय. तर या प्रकरणी बोलताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटलंय की जेएनयू मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांवर डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांसह SFI DSFशी निगडीत असलेल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 15 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेत तर साधारण 11 विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे याबाबत अस्पष्टता आहे. विविध वसतिगृहांमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला असून डाव्या विद्यार्थी संघटनांकडून वसतिगृहांची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप ABBP कडून करण्यात आलाय.